नमस्कार मित्रांनो, आज आपण सध्या दिसणारं सिंहगडाच्या नकाशाचं चित्र आणि त्यावेळेला म्हणजेच तानाजींच्या चढाई किंवा लढाईच्या वेळेला असलेले काही भाग ह्याची ओळख करून घेणार आहोत. ह्यामध्ये आपण सुरुवातीला असं पाहू की सध्या दिसणारे आणि आपल्या ओळखीचे भाग कुठले, तर हा एक आहे हा पुणे दरवाजा, जिथे आपण हे सध्याची कार पार्किंग करतो आणि मग आपण चढत 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 हे वर येतो. त्याला एक दोन तीन असे तीन दरवाजे आहेत. दरवाजा असं जरी म्हटलं तरी त्याला तीन दरवाजे आहेत. त्यातून आत आल्यानंतर एक इकडे आणि एक इकडे असे फाटे फुटतात. ह्या इथूनच आणखी एक फाटा फुटतो, तो तुम्हाला इकडच्या आतल्या भागात घेऊन जातो. हे पुढे पुढे जाणार आहे. ज्या इकडच्या भागात तुम्हाला ते टिळकांचं त्यांचा तो बंगला, त्याच्याशिवाय गांधींच्या संदर्भात त्यांचा एक महात्मा गांधींचा बंगला म्हणून म्हणायचं ते तिथे, आणि आपले राजा राम जे आहेत छत्रपती राजा त्यांचा त्यांची ती समाधी किंवा स्मारक आहे त्यांचं, असं करत 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 आपण ह्या भागात इथे येऊ शकतो. ह्या इथं आल्यानंतर ह्या इकडच्या भागाला म्हणतात कलावंतिणीचा बुरुज. हा इथे खरा बुरुज आहे तो. शिवाय हा एक विंड पॉइंट आहे. हा विंड पॉइंट म्हणूनच तो सध्या प्रसिद्ध आहे. याचं वैशिष्ट्य असं की पावसाळ्यात बऱ्याच वेळेला ज्यावेळेला पाणी इथून खाली पडतं त्यावेळेला ते पाणी उलट येतं आणि ह्या इथे मध्ये अशी ती जी पोकळी निर्माण होतो त्या पोकळी त्या हवेला वर जायला वाट होते ती म्हणून ती इथून जाते असं मानलं जातं. ह्यानंतर आपण खालच्या बाजूला ज्यावेळेला येतो त्यावेळेला इथे आपल्याला एक एम्फी थिएटर दिसतं. या एम्फी थिएटरच्या आसपास इथे दोन पाण्याचे असे दोन टाके आहेत की याच्यात पाणी 12 महिने पण येतं. याशिवाय आता आपण जर आणखीन खाली आलो तर या इथे आपल्याला एक पाण्याची घळ दिसेल. या इथे सगळं पडणारं पावसाचं जे पाणी आहे ते वेगवेगळ्या घळीतनं खाली उतरतं, त्यातली ही एक घळ आहे. आता या इथे मी पुढे आपण गेल्यानंतर आपल्याला याच्यात ह्या घळीचा कसा वापर केला गेला हे आपल्याला लक्षात येईल. सामान्यपणे जी मान्यता प्राप्त वर चढायची जागा म्हणून दाखवली जाते तानाजी महाराजांची ती ह्या या इथे आहे. ह्याच्याच जवळ या इथे तानाजी महाराजांचं सध्या दिसणारं स्मारक आहे. ह्या स्मारकाच्या पलीकडच्या बाजूला जो दाखवून द्यायचा आणि माहितीचा म्हणून तो आहे तो टीव्ही टॉवर, जो इतक्या दूरून म्हणजे पुण्यातनं पण दिसतो असा. अशा ह्या टीव्ही टॉवर आणि याच्यामध्ये या इथल्या भागामध्ये हा एक बाले किल्ला आहे की जो आत्ता दिसत नाही. जे आत्ता दिसतंय त्याच्यात पुन्हा आणखी एक जो भाग आहे तो हा हनुमानगढीचा आहे. जर तुम्हाला आजही जाऊन खालून इथे वर यायचं असेल तर तुम्हाला हनुमानगढीच्या या भागातून किंवा या जागेत येता येतं. आता आपण खालच्या बाजूलो, याला म्हणतात झुंजार बुरुज. हा सगळ्यात या इकडच्या भागाचा हे एक वेगळं टोक आहे. इथून बऱ्याचशा गोष्टी सिक्युरिटीच्या दृष्टीने ऑब्झर्वेशन करायला चांगलं आहे म्हणून याला झुंजार बुरुज असंही नाव आहे. काय तर पूर्वी का अजून अजून त्या सगळ्या झाल्या असतील, ज्या ज्या वेळेला लढाया अधिक त्याच्यात ह्या बुरुजांनी झुंजारपणे काम केलं असेल. तसंच आता आपण या इकडच्या मागच्या बाजूला येऊया. या इथे हा जो झुंजार बुरुजाचा भाग आहे तो असा होऊन इथे येतो. आत्ता आपल्याला तिथं थोडासा भाग दिसत नाही. तर त्या इथून आल्यानंतर या इथे थडके उदयभानाचे असं म्हणून एक जागा दाखवतात. काही लोकांना ती नीट दिसते, काही लोकांना ते नुसतंच एक पाटी वगैरे असं दिसतं, पण ते तो आता सध्याचा दुर्लक्षिलेला भाग आहे असं आपण मानू. आता ह्या इथे हा जो दरवाजा आहे हा कल्याण दरवाजा, जो जसा पुणे दरवाजा ह्या इकडच्या भागात आहे तसा ह्या कल्याण दरवाजाला तीन दरवाजे होते जसे इकडे आहेत, परंतु सध्याच्या काळात मात्र फक्त ते दोनच दिसतात. तर